अवघी 12 वर्षांची असताना तिच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या. डायलिसिसचा फेरा सुरू झाला आणि मग तिच्या घरच्यांनीही आशा सोडली. मात्र अपघातात ब्रेन डेड झालेल्या तरुणाची किडनी तिला मिळाली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. 7वीमध्ये शिकत असलेली गुलशरागीन जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्तानं तिला पुनर्जन्म देणाऱ्या मुंबईतल्या सायन रुग्णालयातल्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आली. गुलशरागीन तिच्या कुटुंबासह धारावीच्या झोपडपट्टीत राहते. मागील वर्षी तिच्या दोन्ही किडण्या फेल झाल्यानंतर तिचं आठवड्यातून 2 वेळा वेदनादायी डायलिसिस सुरू झालं. आयुष्यात सर्वत्र अंधार पसरलेला असतानाच तिला एका दात्याकडून किडनी मिळाली. अपघातात जखमी झालेला 26 वर्षीय तरुण ब्रेन डेड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि एक किडनी गुलशरागींच्या वाट्याला आली. आता ती सामान्य आयुष्य जगत असून आजारपणामुळे सुटलेली तिची शाळा पुन्हा सुरू झाली आहे. लगता था कि चक्कर आ रहा है, खाना भी नहीं खाने का दिल करता था, भूख भी नहीं आती थी, लगता सर घूम रहा ऐसा लगता था पहले. अभी अच्छा लगता है और अभी ज़्यादा घूमता, मतलब घूमते भी, अच्छी हवा भी आती है और स्कूल भी जाते हैं, स्कूल में खेलते भी हैं. खुदा का शुक्र है और यहाँ के डॉक्टर, यहाँ के सब बहुत बच्चे समझ के बहुत ज़्यादा कोऑपरेट किए, हेल्प किए. तो आज इस बच्चे का किडनी ट्रांसफर हो गया. जो फैमिली दिए हैं उनकी भी मैं बहुत शुक्रगुजार हूँ. गुलशरागीन नशिबी ठरली, पण असे हजारो जण आहेत ज्यांना अवयवांची आवश्यकता असते, मात्र ते त्यांना मिळू शकत नाही. त्यामुळेच गुलशरागीनला नवं आयुष्य देणारे डॉक्टर अवयवदानाची चळवळ वाढवण्याची गरज आवर्जून व्यक्त करतात. ज्याचं अवयव फेल झालेलं आहे त्यांना जीवनात काही आशा नसते आणि ज्यावेळी कुठला तरी मृतदेहची नातेवाईक तयार होतात तर त्याच्या जीवनामध्ये खूप काही बदलाव येऊ शकतो आणि त्याचं जीवन खूप चांगलं जाऊ शकतं. तर माझी फक्त जनतेला हेच रिक्वेस्ट राहील की ह्या प्रोग्रामला जितका जास्तीत जास्त प्रतिसाद देता येईल तेवढा द्यावा त्यांनी. अवयव दानामुळे एखाद्याच्या आयुष्यात कसा बदल होतो हे गुलशरागींच्या उदाहरणावरून समजून येतं. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.